मैत्रिणींनो, मी वर्षा, वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, हे कॉटनचा कपडा आहे माझ्याकडे आणि आयताकृती कपडा आहे. एवढ्याच कापडापासून आपण खूप सुंदर अशी समोसा बॅग बघत आहोत. तर बघा, एवढा छोटासा कापड आहे, याचं माप मी तुम्हाला सांगते. त्याचबरोबर मी इथे कॅनव्हस पेपर घेतलेला आहे. तुम्ही कॅनव्हस पेपर ऐवजी अशी गव्हाची, तांदळाची कोणतीही एमटी गोणी तुम्ही घेऊ शकता, फक्त कडकपणे येण्यासाठी. तर मी इथे कॅनव्हस पेपर घेतलेला आहे. तर याचं माप आपण सेंटीमीटर मध्ये बघणार आहोत. इंच टेपच्याच म्हणजे इकडनं इंचचे माप असतात आणि इकडनं सेंटीमीटरचे. तर आपण बॅग साईडने जे सेंटीमीटरचे माप आहे त्यामध्ये मी तुम्हाला याची माप मोजून दाखवते. याची मी लांबी घेतलेली आहे 46 सेंटीमीटर म्हणजे 46 सेंटीमीटर आणि रुंदी घेतलेली आहे आपण 30 सेंटीमीटर. ठीक आहे, 46x30 सेंटीमीटरचा मी हा आयताकृती कपडा कट करून घेतलेला आहे. आता त्या जिकडनं आपली 46 इंच लांबी आहे त्यानुसार मी हा कपडा म्हणजे कॅनव्हासचा फोल्ड करून घेत आहे. तुम्ही जर गोणी घेतली असेल तर तुम्ही पण तिलाही अशाच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर पुन्हा एकदा दाखवते मैत्रिणींनो मी तुम्हाला. लांबीनुसार मी अशा पद्धतीने एक फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर अजून एक फोल्ड करायची आहे, म्हणजे की आपला हा कपडा 4 फोल्ड मध्ये फोल्ड केलेला आहे. तर बघा, इकडनं एक फोल्ड घडी आहे आणि इकडनं एक फोल्ड घडी आहे. तर आता हे फोल्ड घडीचे पूर्ण माप मी तुम्हाला मोजून दाखवते किती घेतलेलं आहे मी ते. तर हे भरत आहे आपलं 23 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि ही जी घडी आहे ही आपली आहे 15 सेंटीमीटर. ठीक आहे, आता ही जी 23 सेंटीमीटर आहे तर याच्या आपल्याला बरोबर 7.5 भागामध्ये डिवाईड करायचं आहे. तर बघा, इथे मी 7.5 सेंटीमीटर वरती मार्क करून घेत आहे आणि खाली पण 7.5, म्हणजे हे तीनही ठिकाणी आपल्याला 23 सेंटीमीटर जे माप आहे त्याचा 3 भागामध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे. मी पुन्हा पुन्हा चेक पण करून घेत आहे आणि अर्धा थोडंफार कमी जास्त असलं 5 लाईन तरी चालतंय. आणि ह्याकडेपासून आपण 10 सेंटीमीटर वरती मार्क करून घेत आहोत, म्हणजे जिकडनं आपला ओपन भाग आहे त्या साईडने आपण इकडे 10 सेंटीमीटर वरती मार्क करून घेतलेला आहे. आता इथे मी लाईन पण ड्रॉ करून घेत आहे आणि ह्या अशा आडव्या पण आपण 2 लाईन ड्रॉ करून घेत आहोत. ठीक आहे, व्यवस्थित बघा, अशा पद्धतीने आपण ही सरळ लाईन ड्रॉ करून घेत आहोत. तर मी इथे तुम्हाला माप पण लिहून दाखवत आहे. 7.5 सेंटीमीटर आपण हे जे तीनही भागाचं घेतलेलं आहे ते माप इथे मी लिहून पण तुम्हाला दाखवत आहे. आणि त्याचबरोबर या कडेपासूनचं जे अंतर आहे ते 10 सेंटीमीटर आहे, ते पण मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे टेपच्या बॅक साईडने. तर बघा, ते पण दाखवत आहे 7.5 म्हणजे किती. टेपच्या बॅक साईडने आपण सेंटीमीटरचे माप घेतलेले आहे. ठीक आहे, आता जिकडनं आपली ओपन भाग आहे त्या बाजूने आपल्याला हा जो पॉईंट आहे तो अशा पद्धतीने म्हणजे तिरपी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा, ओपन बाजूच्या भागाने मी अशा पद्धतीने अगोदर हा जी लाईन आहे तिरपी ती ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा इकडं पण अशी तिरपी लाईन म्हणजे झिगझॅग टाईप आपली ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघा, अगोदर आपण ओपन साईडच्या बाजूने मार्क करायला सुरुवात केलेली होती आणि तिथून आपण तिरपी आणि मग नंतर तिरपी आणि इकडनं आपला बंद भाग आहे हे 2 भाग. ठीक आहे, आता जिथे आपण मार्क केलेली आहे त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समोसा बॅग कशी शिवायची ते दाखवत आहे. तसेच एका ताईंची रिक्वेस्ट पण होती की समोसा बॅग बनवून दाखवा. मी जेव्हा समोसा पाऊच बनवून दाखवलं होतं तेव्हा त्या ताईंनी कमेंट केली होती, पण मी मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच व्हिडिओ बनवत असते आणि प्रत्येकाच्या रिक्वेस्ट माझ्या लक्षात पण असतात. तर बघा, अशा पद्धतीने आपण हा भाग कट करून घेतलेला आहे आणि ओपन केल्याच्या नंतर तो अशा पद्धतीने दिसणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर मी हा जो कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता, आणि त्यावरती मी हा कॅनव्हस पेपर घेतलेला आहे तो मी प्रेस करून घेणार आहे. जर तुम्ही गोणी घेतलेला असेल तर तुम्ही ती अशा पद्धतीने कडेकडेने स्टिच करून त्यावरती मध्ये मध्ये पण स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी हा कॅनव्हस पेपर याला प्रेस करून घेतलेला आहे. तुम्ही जर गोणी घेतली असेल तर तुम्ही पूर्ण यावरती आडवे उभे टिपा मारून स्टिच करून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण कट करूया. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेतलेला आहे हा कॅनव्हस पेपरचा. ठीक आहे, आता यानंतर मी बेल्ट साठी ते कपडा कट करून घेत आहे. मी हेच कॉटनचं कापड कट करून घेत आहे. याचं माप पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तुम्ही याच्याऐवजी रेडीमेड बेल्ट लावले तरी पण चालेल, काहीच हरकत नाही. ठीक आहे, तर याची रुंदी आपण घेतलेली आहे साधारण 3 ते 3.5 इंच रुंदी. तुम्ही 4-5 पण घेऊ शकता तुमच्या हिशोबाने. तर पूर्ण लांबी मी इथे घेत आहे 15 इंच. ठीक आहे, तर बघा 15 इंच घेतलेलं आहे मी आणि रुंदी 3.5 इंचच घेतलेली आहे. आणि त्यानंतर हे दोनही बेल्टचं माप मी चेक पण करून घेत आहे अशा पद्धतीने. आणि दोन्ही साईडने फोल्ड करून आपल्याला हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. तर चला मी हा बेल्ट स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने स्टिच करून हे बेल्ट तयार करून घेतलेले आहे दोनही. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला इकडनं थोडं अर्धा इंच अंतर सोडायचं आहे. अंदाजे
आणि अशा पद्धतीने आपल्याला जो काही बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. सेम अशाच पद्धतीने आपल्याला तिकडच्या साईडचा पण बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे. साधारण अर्धा इंच किंवा थोडंसं अंतरकडेपासून तुम्ही सोडून घेतलं तरी पण चालेल. तर बघा मैत्रिणींनो, मी अगोदर या बेल्टला टाचणी लावून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं पडेल आणि यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने मी एक बेल्ट स्टिच केलेला आहे, टाचणी पण काढून घेतलेली आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बेल्ट पण आपण स्टिच करून घेत आहोत. ठीक आहे, तर बघा दोनही बेल्ट मी स्टिच करून घेतलेले आहे. आता यानंतर मी इथे झिप घेतलेली आहे, ही विदाऊट म्हणजे रनर आहे, त्याला रनर आपण नंतर टाकणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आहे, जे रनरची बाजू आहे ती आपण खालच्या साईडने ठेवून घेत आहोत आणि जिकडनं आपण बेल्ट लावून घेतलेला आहे त्याच बाजूने आपण ही जी झिप आहे ती स्टिच करून घेत आहोत. आणि थोडंसं जिथे आपला कोण एक कोपरे आलेला आहे तिथे मी झिपला कट देऊन घेतले आहे, त्या कापडाला कट नाही दिलेला, अगदी म्हणजे जिथे आपण झिप स्टिच करतो आहोत तिला थोडंसं किंचित कट देऊन घेतलेला आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने आपण ही झिप स्टिच करून घेतलेली आहे. एका साईडने झिप लावून झाल्याच्या नंतर ती आपण ही ओपन करून घेतलेली आहे आणि तीच झिप आहे ती आपण दुसऱ्या बाजूने पण लावून घेत आहोत. ठीक आहे, त्याला अजून आपण टॉप स्टिच नाही दिलेली. तर बघा रनरची जी बाजू आहे ह्या बाजूच्या झिपला पण आपण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेत आहोत आणि जिथे कोणे को म्हणजे कोपरे आलेले आहे तिथे थोडासा कैचिरी झिपच्या भागाला मी कट देऊन घेत आहे. आणि इकडच्या साईडने जशी झिप लावून घेतली सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण ही झिप लावून घेतलेली आहे. ठीक आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि सावकाश दाखवलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण ही झिप अटॅच केली आहे, एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेतलेला आहे. आणि आता यानंतर अस्तर जे आहे ते आपण अशा वरतून ठेवून घेत आहोत. तर बघा लक्षात ठेवा, मी झिपला अजून दापटीप दिलेली नाही, जशी झिप आपण स्टिच केली सेम त्यावरतीच आपल्याला जे काही अस्तर आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि बघा जिकडनं आपण झिप लावलेली आहे त्याच बाजूने मी स्टिच करायला सुरुवात करत आहे. आणि फक्त आपल्याला या दोनच बाजूंनी म्हणजे जिकडनं आपण झिप किंवा हँडल लावलेलं आहे त्या दोनच बाजूंनी आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे, नंतर ते आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे. तर मी एकदम सावकाश पण दाखवत आहे आणि प्लस तुम्हाला वाईज देऊन पण समजावून सांगत आहे. तर बघा एका साईडने आपण अस्तर जोडून घेतलेला आहे, एक्स्ट्राचा पार्ट अस्तरचा आपण कट करून घेत आहोत. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने जिथे झिप अटॅच केले त्याच बाजूने अस्तर जसंच्या तसंच जोडून घेत आहोत. ठीक आहे, आणि ह्याचा पण आपण अस्तरचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करून घेतलेला आहे. आणि बघा ह्या ज्या दोन बाजू आहे ह्याच बाजूने आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि दोन्ही पण, आणि ह्या ज्या मधल्या बाजू आहेत त्या ओपनच आहे. तर आता यामधूनच आपल्याला जे काही अस्तर आहे ते पलटी मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. असं केल्यामुळे काय होतं, आपली कुठलीही शिलाई बाहेरून दिसत नाही, जिकडनं आपण झिप अटॅच केलेली आहे त्या साईडची म्हणजे ज्या बाजूने आपले हँडल आलेले आहे त्या बाजूची. तर बघा आता हे जे हँडल आहे ते पण मी बाहेर काढून घेतलेले आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, दोन्ही पण झिपच्या बाजूने आपण टॉप स्टिच देऊन घेणार आहोत आणि नंतर हे अस्तर पण आपण जोडून घेणार आहोत. तर बघा आता मी जिकडनं झिप अटॅच केलेली आहे त्या बाजूने अशा पद्धतीने ही दापटीप द्यायला सुरुवात करत आहे. तर खूप स्टेप बाय स्टेप आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही समोसा बॅग कशी शिवायची ते दाखवत आहे. तर बघा दोन्ही पण झिपच्या बाजूने मी अशा पद्धतीने दापटीप देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण हे जे अस्तर आहे ते पण जोडून घेणार आहोत. तर एका साईडचं मी अस्तर म्हणजे एका साईडची स्टिचिंग दाखवते तुम्हाला आणि सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचं पण अस्तर जोडून घेते आणि म्हणजे एक्स्ट्राचा जो अस्तरचा पार्ट आहे तो कट करून घेते आणि मग दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, मी हे जे अस्तर आहे पूर्ण कडेकडेने स्टिच करून घेतलं, एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला या ज्या पार्टमध्ये आहे हे जे रनर आहे ते घालून घ्यायचं आहे या झिपला. ठीक आहे, तर बघा जिकडनं रनरची गोल बाजू आहे त्या बाजूने आपल्याला हे रनर आहे ते झिपमध्ये घालून घ्यायचं आहे. कारण की मला बऱ्याचशा ताई विचारत होत्या की झिपमध्ये रनर कसं ऍड करायचं, तर मी तुम्हाला ते अगदी सावकाश दाखवत आहे. तर बघा अशा पद्धतीने एका साईडचं अगोदर घालून घेतलं का मग दुसऱ्या साईडचं घालून घ्यायचं आहे. तर त्याला थोडा वेळ लागतो, म्हणजे लवकर नाही होत, कधी कधी पटकन घातल्या जातं, कधी कधी वेळ लागतो. आणि अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण घालून झाल्याच्या नंतर दोन्ही पण झिप आहे ती हातात धरायची आणि हळूहळू हळूहळू हे जे रनर आहे ते पुढे पुढे ओढून ओढून अशा पद्धतीने ते लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, बरं, रनर लावून झाल्याच्या नंतर आपल्याला हा जो भाग आहे तो पलटी मारून घ्यायचा आहे, म्हणजे रॉंग साईड त्याची वरतून काढून घ्यायची आहे. आपल्याला अजून कडाच्या बाजू स्टिच करायच्या आहे त्यासाठी. तर बघा ते रनर लावल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसतं. आता हे एक्स्ट्राचा जो भाग आहे रनरचा तो मी कट करून घेत आहे दोनही साईडचा, कारण की ते रनर ऍड करू तर मी झिपचा भाग ठेवला होता. तर बघा आता ह्यानंतर आपल्याला पार्ट आहे तो अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायचंय. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचा पण पार्ट अशाच पद्धतीने जोडून घेत आहोत. ठीक आहे,
तर चला आता मी तुम्हाला यावरती शिलाई पण करून दाखवते. तर बघा, जसं दाखवलं त्याप्रमाणेच मी हा भाग कडेचा भाग धरून घेतलेला आहे आणि त्यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समोसा बॅग कशी शिवायची ते दाखवत आहे. तर बघा, एका साईडनं स्टिच करून झाल्याच्या नंतर दुसरा पण पार्ट आपण सेम अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहोत. आणि तुम्ही या, मी तरी छोटी साईज दाखवली, तुम्ही या अशाच पद्धतीने मोठ्या साईजची पण समोसा बॅग बनवू शकता. ठीक आहे, तर एका साईडची स्टिच झाल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूची पण मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेत आहे. बरं, आता तुम्हाला याच्यावरती पायपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मी नाही केलेली. आता मी यावरती डबल डबल स्टिच करून घेते आणि मग पुढे दाखवते. मी यावरती डबल डबल स्टिच पण मारून घेतलेली आहे. आता ही झिप ओपन करून आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊ. तर व्यवस्थित त्याचे कोणे कोपरे बाहेर काढून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे प्रॉपर आपला असा समोसा बॅगचा शेप त्याला आलेला आहे. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने ते दिसत आहे. झिपचा पण भाग व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडचा पण मी पार्ट अशा पद्धतीने बाहेर काढून घेतलेला आहे. ठीक आहे, तर बघा मैत्रिणीनं खूप सुंदर अशी आपली समोसा बॅग बनून रेडी झालेली आहे. तसंच तुम्ही याचा बॉटम पण बघू शकता आणि त्याचबरोबर साईडचा भाग, फ्रंटचा पार्ट, दोन्ही पण पार्ट सेम टू सेम आहेत. फ्रंट साईड, बॅक साईड असं काहीच नाही या बॅगला. तर बघा मैत्रिणीनो, अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली समोसा बॅग बनून रेडी झालेली आहे आणि शिवायला पण अगदी सोपी आहे. अगदी झटपट आणि अगदी छोट्याशा कापडापासूनच आपण ही बनवलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही आतमधला स्पेस पण बघू शकता, खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये. खूप सारं सामान तुम्ही यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ. जय शिवराय.